पुण्यातील नोटा बदलून देणाऱ्या रॅकेटमध्ये पोलिसांचा हात असल्याचं उघड झालं आहे कोथरूडच्या पी सह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार व्यापारीही रडारवर आहेत पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या रॅकेटमध्ये पोलिसांच्या सहभागाने खळबळ उडाली आहे जुन्या नोटा बदलून देणाऱ्या रॅकेट पुण्याच्या कोथरूडमध्ये उघडकीस आला आहे धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये कोथरुड पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप आहे कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत पोलीस कॉन्स्टेबल हेमंत हेंद्रे यांच्यासह आणखी तीन कॉन्स्टेबल अशा एकूण पाच जणांविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे या पाच जणांनी पुण्यातील व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये बदलून दिल्याचा आरोप आहे